फ्रेंड्स, बिफोर वॉचिंग दिस वीडियो आई रिक्वेस्ट यू टू सब्सक्राइब माई चैनल इफ यू लाइक द वीडियो। फ्रेंड्स, वी आर बैक अगेन विथ अनदर वीडियो। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न हाउ टू चेंज एक्टिव वॉइस इनटू पैसिव वॉइस। बिफोर मूविंग फॉरवर्ड आई रिक्वेस्ट यू टू सब्सक्राइब माई चैनल एंड प्रेस बेल आयकन टू गेट द नोटिफिकेशन ऑफ माई लेटेस्ट वीडियोज। मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव वॉइस आणि पॅसिव वॉइस याचे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत। जास्तीत जास्त प्रॅक्टिस एक्झाम्पलची सराव करून आणि आपण ॲक्टिव वॉइस आणि पॅसिव वॉइस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, व्हॉइसचे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव वॉइस आणि पॅसिव वॉइस। ठीक आहे, ॲक्टिव वॉइस म्हणजे काय? ॲक्टिव वॉइस आणि पॅसिव वॉइस। ठीक आहे, ॲक्टिव वॉइस म्हणजे ॲक्टिवाईज काय असतं मित्रांनो? ॲक्टिवाईज म्हणजे ॲक्शन करणारा। बघा, या ठिकाणी ॲक्ट शब्द दिलेला आहे, म्हणजे ॲक्शन करणाऱ्याला महत्त्व असतं, कृती करणाऱ्याला महत्त्व असतं, क्रिया करणाऱ्याला महत्त्व असतं, म्हणजे सब्जेक्ट, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो। सब्जेक्टला महत्त्व असतं म्हणून त्या वाक्यामध्ये तो एक नंबरला वापरलेला असतो, म्हणजे ते वाक्य असतं ॲक्टिवाईज। आपण हे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं। पॅसिवाईज म्हणजे काय असतो? या ठिकाणी कर्माला महत्त्व असतं मित्रांनो। पॅसिवाईज म्हणजे काय? कर्माला महत्त्व असतं म्हणून तो वाक्याच्या सुरुवातीला वापरलेलं असतं, हे लक्षात असू द्या। आहे की नाही? एक मराठीतलं वाक्य सांगतो मित्रांनो, आता तुम्हाला एक मराठीतलं एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, तुमच्यासमोर दोन वाक्य दिलेले आहेत। लोकांनी वाघाला पकडलं, क्रिया कोणती मित्रांनो? पकडण्याची क्रिया। इथंही पकडण्याची क्रिया आहे आणि खालीही पकडण्याची क्रिया आहे, पकडले। बरं, पकडण्याची क्रिया कोण करत आहे? बघा, या पहिल्या वाक्यामध्ये लोकांनी वाघाला पकडले, पकडणारे कोण आहेत? क्रिया करणारे कोण आहेत? लोक। म्हणजे क्रिया करणारे हे जर का वाक्यामध्ये सुरुवातीला असतील, वाक्याच्या सुरुवातीला असतील, क्रिया करणारे एक नंबरला असतील, तर ते वाक्य असतं ॲक्टिवाईज, ॲक्शन करणारा एक नंबरला। आणि पॅसिवाईज म्हणजे काय? कर्म, ज्याच्यावर क्रिया चालते म्हणजे त्याला पॅसिवाईज, म्हणजे कर्म। कर्म जर का वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असेल, ऑब्जेक्ट जर का वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असेल ना मित्रांनो, सुरुवातीला, तर ते असतं पॅसिवाईज। हे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल। मी इंग्लिशमध्ये उदाहरण समजण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। याच्यावरून काय कळलं मित्रांनो? ॲक्टिवाईज म्हणजे काय? कर्त्याला महत्त्व असतं आणि पॅसिवाईज म्हणजे काय? कर्माला महत्त्व असतं। ठीक आहे, तर या संदर्भात आपण ही माहिती घेतली। आता इंग्लिशमध्ये एक वाक्य घेऊया मित्रांनो। मित्रांनो, हे पहिले एक्झाम्पल बघूया, द पीपल कॉट द लॉयन। मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं? सर्वप्रथम दिलेलं वाक्य हे ॲक्टिव आहे की पॅसिव आहे हे आपल्याला शोधावं लागेल। फर्स्ट वी हॅव टू, व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड आउट इफ द सेंटेन्स इज ॲक्टिव ऑर पॅसिव। मला सांगा, ते वाक्य आपण ॲक्टिव आहे पॅसिव आहे कसं शोधणार? तर वाक्याचे आपण फॉर्म्युला लावून बघूया, वाक्याला आपण फॉर्म्युला लावून बघूया, जे आपण आत्तापर्यंत टेन्सेसमध्ये, 12 टेन्सेसमध्ये जे फॉर्म्युला पाठांतर केलेत ना आपण, ते फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट सब्जेक्ट सब्जेक्ट, सगळ्या ठिकाणी सब्जेक्ट एक नंबरला पाठांतर केलेलं मित्रांनो, सब्जेक्ट एक नंबरला आहे, म्हणजे ते 12 सूत्र ॲक्टिवाईजचे, हे लक्षात असू द्या। ते 12 चे 12 कार्ड हे ॲक्टिवाईजचे फॉर्म्युला पाठांतर केलेले आहेत। ठीक आहे, ते फॉर्म्युला आपण इथं लावण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, हा सर्वप्रथम काय म्हणूया? सब्जेक्ट। ठीक आहे, सब्जेक्ट हा क्रियापदाचा V2 आहे, कॉट, कारण कॅच हे V1 आहे, कॅचचं V2 होतो कॉट, आणि द लॉयन हे आहे ऑब्जेक्ट। ठीक आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे आपलं सूत्र लागलं। बघा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हे जे फॉर्म्युला तयार झालं ना मित्रांनो, हा जो हे जे वाक्य दिसतंय ना, ते आहे सिम्पल पास्ट टेन्सचं। सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला तयार झाला, म्हणजे ते वाक्य आहे ॲक्टिवाईजचं। फॉर्म्युला लागला तर ते ॲक्टिवाईज, फॉर्म्युला लागला नाही तर ते पॅसिवाईज आपण मानायचं असतं। ठीक आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला लागला, म्हणजे फॉर्म्युला लागला म्हणजे काय सांगितलं? ते वाक्य आहे, ते वाक्य आहे ॲक्टिवाईजचं, हे लक्षात असू द्या। आता आपल्याला काय करायचं आहे? ॲक्टिवाईजचं काय करतो आपण? पॅसिवाईजचं बनवतो, आहे की नाही? ॲक्टिवाईजचं काय करतो? पॅसिवाईज। मित्रांनो, सर्वप्रथम या वाक्यामध्ये हा ऑब्जेक्ट आहे का ते आपण खात्री करूया। कारण का ऑब्जेक्ट, कारण पॅसिवाईज म्हणजे काय मला सांगा पुन्हा एकदा? पॅसिवाईज म्हणजे कुणाला महत्त्व? कर्माला महत्त्व, म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म पाहिजे।
कर्म असेल तरच आपण त्या वाक्याचं पॅसिव वॉइस बनवू शकतो, आहे की नाही? उदाहरणार्थ तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो, आय गो टू स्कूल, हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, सर्वप्रथम दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह आहे की पॅसिव आहे ते बघूया. सूत्र लावूया आपण. सर्वप्रथम सब्जेक्ट आहे, हा वी वन आहे, आणि याला आपण ऑब्जेक्ट मानूया. मला माहिती आहे ते ऑब्जेक्ट नाही आहे, पण मानूया. सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट, हो सूत्र लागलं आपलं. वी वन आलाय, सूत्र लागलं. कोणत्या नंबरचं सूत्र आहे ते? एक नंबरचं, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे तो. ते जे दिलेलं वाक्य नाही मित्रांनो, तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आहे. आता आपण या सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या समजा सूत्र लागलं. सूत्र लागलं म्हणजे ते वाक्य काय सांगितलं तुम्हाला मी? ते वाक्य असतं ॲक्टिव्ह व्हायचं. ओके, हे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं का आहे? कारण आपल्या सुरुवातीलाच ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, क्रिया करणारा माणूस, व्यक्ती आलेला आहे, कर्ता दिलेला आहे. एक नंबरला कर्ता आहे म्हणजे ॲक्टिव्ह व्हाइस. परंतु प्रत्येक वाक्याचं पॅसिव्ह व्हाइस होईल याचं निश्चित गॅरंटी नाही आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याचं पॅसिव्ह व्हाइस होईलच असं नाही. तर बघूया ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हाइस होईल का. बघूया पॅसिव्ह व्हाइस कुणाला म्हणतो? कर्म पुढे असेल तर. आपल्याला कर्म पुढे पाहिजे, ठीक आहे? दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे का ते बघूया. सब्जेक्ट, ठीक आहे. आता कर्म आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्याला ट्रिक देतो मित्रांनो तुम्हाला. काय देतोय मी तुम्हाला? कर्म ओळखण्याचं आता ट्रिक देतोय तुम्हाला. क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारायचा. लक्षात आला का मी काय बोललो तुम्हाला? क्रियापदाला काय ने प्रश्न विचारा, किंवा क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारायचा. कसं विचारायचं बघा. गो म्हणजे काय मराठीत? बघा, गो म्हणजे जाणे, जातो. गो म्हणजे जाणे की नाही, मग त्याला जातो. जातो काय? जातो हे उत्तर येते का? उत्तर येते नाही येते. उत्तर नाही आलं तर ते ऑब्जेक्ट नाही आहे. किंवा कोणाला बदलून बघू आपण. जातो कोणाला? जातो असं कधी बोलतो का आपण? कोणाला जातो? आपल्याला उत्तरच देता येणार नाही, कारण प्रश्न चुकीचाच आहे. काय जातो? शाळेत जातो असं येतो बोलतो का आपण? बोलताना असं कधी विचारलं जात नाही. कुठे जातो? हो शाळेत जातो. पण आपल्याला कुठे नको पाहिजे, कायच पाहिजे. काय ने प्रश्न विचारायचा? काय ने प्रश्न विचारला तर उत्तर येत असेल. उत्तर आलं तर ते ऑब्जेक्ट असतं, आणि नाही उत्तर आलं तर ते कॉम्प्लिमेंट असतं मित्रांनो. ते काय असतं? कॉम्प्लिमेंट, म्हणजे पूरक वाक्य, कमी महत्त्वाचं वाक्य. हे लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ह्या दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे, म्हणजे या वाक्याचं पॅसिव्ह व्हाइस होणार नाही. हे लक्षात राहू द्या. या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे का ते बघूया. दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का ते बघूया. कॉट, कॉट म्हणजे पकडणे. कॉट म्हणजे काय? पकडणे. पकडतो काय? पकडतो काय? पकडलं लॉयन पकडला. किंवा कोणाला पकडलं? वा लॉयनला पकडलं, सिंहाला पकडलं, आहे की नाही? म्हणजे आपण या ठिकाणी कायने जरी प्रश्न विचारला ना, तर उत्तर आलंय काय पकडलं त्यांनी? लॉयन पकडला, ठीक आहे. काय तर उत्तर येत असेल तर ते ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट जर का मित्रांनो, ऑब्जेक्ट जर आहे वाक्यामध्ये तर आपल्याला पॅसिव व्हाइस सहज बनवता येणार आहे. आणि ऑब्जेक्ट नसेल, ऑब्जेक्ट नाही आहे, तुम्ही म्हणा सर हा ऑब्जेक्ट आहे ना, नाही तो ऑब्जेक्ट नाही आहे. ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यामध्ये येतं का? नाही, तर ते कॉम्प्लिमेंट असतो, ठीक आहे. तर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे म्हणजे याचं पॅसिव व्हाइस होईल. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे म्हणजे या वाक्याचं पॅसिव व्हाइस होणार नाही आहे. हे लक्षात असू द्या, ठीक आहे. प्रत्येक वाक्याचं चेंज व्हाइस होत नाही हे लक्षात असू द्या, ठीक आहे. चला तर मित्रांनो, या वाक्याचं आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव बनवायचं आहे. मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्याला हे ॲक्टिव्ह आहे की पॅसिव आहे हे आपण ओळखलं. म्हणजे दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह आहे कारण आपला फॉर्म्युला लागला, म्हणजे ॲक्टिव्ह व्हाइस आहे. ॲक्टिव्हचं काय बनवतो मित्रांनो? पॅसिव व्हाइस करतो आपण. पॅसिव व्हाइसचे एकूण नियम लक्षात असू द्या मित्रांनो. पॅसिव व्हाइसचे एकूण नियम 8 आहेत, लक्षात असू द्या. मी ट्रिक्स देतो मित्रांनो. संपूर्ण जे चेंज द व्हाइस आहेत ना, चेंज द व्हाइस ह्या 8 नियमावरती आधारित आहेत. बघा लक्षात असू द्या, ठीक आहे. लक्षात ठेवा आणि पाठांतर करून घ्या. पहिला नियम, कर्ता आणि कर्माची आदला बदल. बघा, कर्ता आणि कर्म, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची आदला बदल करायची आहे. कारण आपल्याला कर्म पुढे घ्यायचं आहे. कर्म महत्त्वाचं असेल तर पुढे घ्यायचं पॅसिव व्हाइसमध्ये, ठीक आहे. पहिला नियम, कर्ता आणि कर्माची आदला बदल. दुसरा नियम, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. तिसरा नियम, क्रियापदाचं तिसरं रूप. चौथा नियम, बाय टाकायचा. पाचवा नियम, हा जो कर्ता असतो तो शेवटी न्यायचा. म्हणजे सर्वनाम असेल तर सर्वनामाची द्वितीया वापरायची. द्वितीया म्हणजे काय? आय असेल तर मी, वी असेल तर अस, यू असेल तर यू लिहायचा.
ही असेल तर हिम लिहायचा, शी असेल तर हर लिहायचा, इट असेल तर इटच लिहायचं. परंतु जर का नाउन असेल, नाम असेल, म्हणजे नाम कुठले ते प्रॉपर नाउन असू द्या की ते कॉमन नाउन असू द्या, बघा पीपल व्यक्तींचे नावं असतील, ते जे नाम असतात ना मित्रांनो जसे आहेत तसे लिहायचे. असे एकूण 5 नियम झाले. आता 6वा नियम सांगतो मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. 6वा नियम काय, जर वाक्यामध्ये V4 आलेला असेल, V4 आलेला असेल म्हणजेच त्याला काय म्हणतो V4ला, V+ING क्रियापदाला ING लागलेलं असेल, तर त्या वाक्यामध्ये बघा ॲक्टिवाईजमध्ये जर V4 दिसला तुम्हाला, ING दिसला, तर त्या पॅसिवाईज बनवताना त्या वाक्यामध्ये बीइंग शब्द वापरायचा, हे लक्षात असू द्या. आपला हा कितवा नियम सुरू झाला आहे, 6वा नियम आहे बघा मित्रांनो, 6वा नियम आहे, ठीक आहे. हां, 6वा नियम लक्षात आला, V4 असेल तर पॅसिवाईजमध्ये बीइंग टाका. 7वा नियम तयार करतोय मी, जर वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड दिसला मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये, आता ह्या वाक्यामध्ये जर काय हॅव, हॅज, हॅड दिसला असता तर बीन टाकायचा, ठीक आहे. हे लक्षात आलं, हॅव, हॅज, हॅड दिसला की पॅसिवाईज बनवताना बीन टाकायचा. आणि शेवटचा नियम आहे मित्रांनो, 8 नंबरचा नियम आहे लास्ट, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. कोणते असतात मॉडल ऑक्झिलरी वर्ब, विल आला, शाल असेल वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये जर का मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलेलं दिसलं, शाल, विल, कॅन, कोल्ड, मे, माईट, माईट, नंतर कुठले कुठले सांगा जेवढे आहेत मॉडल ऑक्झिलरी वर्ब, मस्ट, हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतील ना मित्रांनो, तर पॅसिवाईजमध्ये बी हा शब्द टाकायचा, पॅसिवाईजमध्ये बी टाकायचा, बस याच्या व्यतिरिक्त चेंज द वॉइस नाही आहे. एवढे नियम लक्षात असू द्या, 8 नियम. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय कारण ते खूप महत्त्वाचे आहेत, ते तुमचे लक्षात असतील तर तुम्हाला चेंज द वॉइस बनवताना अजिबात अडचण येणार नाही आहे. लक्ष द्या, पहिला नियम कर्ता आणि कर्माची आदला बदल, दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, चौथा नियम बाय टाकायचा, बाय लिहायचा त्या ठिकाणी, पाचवा नियम कर्त्याची द्वितीय म्हणा किंवा सर्वनामाची द्वितीय म्हणा किंवा जो प्रॉपर नाउन कॉमन नाउन असेल तो तसाच वापरायचा शेवटी, ठीक आहे करता. हे झाले 5 नियम. 6वा नियम काय सांगितलाय मी, जर वाक्यामध्ये क्रियापदाला ING लागलाय, V4 आहे, तर पॅसिवाईजमध्ये बीइंग शब्द टाकायचा, बघा हा बीइंग टाकायचा. 7वा नियम काय, जर वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड दिसला तर बीन शब्द टाकायचा. आणि शेवटचा नियम आहे, जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलेलं असेल तर त्या ठिकाणी बी हा शब्द टाकायचा. चला तर मग आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोडवूया, म्हणजे तुमच्या संपूर्ण जे संकल्पना ते क्लिअर होतील. लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल. द पीपल कॉट द लॉयन हे वाक्य दिलंय, मला सांगा हे वाक्य ॲक्टिव आहे की पॅसिव आहे ते आपण बघूया. सब्जेक्ट आलेला आहे, सब्जेक्ट प्लस हा V2 आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. हे वाक्य माझ्या सूत्रानुसार आहे, टेन्सेसच्या सूत्रानुसार आहे, म्हणजे सूत्रानुसार असेल तर ते वाक्य असतं ॲक्टिवाईजचं. ॲक्टिवचं आपण काय करणार आहे, पॅसिवाईज करणार आहोत. ॲक्टिवचं काय करूया, पॅसिवाईज. पॅसिवाईजचे मी नियम चालू सांगितले, नुकतेच सांगितले तुम्हाला. पहिला नियम कर्ता आणि कर्माची आदला बदल घेतली मी, द लॉयन घेतला, सर्वप्रथम वापरला द लॉयन, पहिला नियम झाला. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद, दुसरा नियम ही जागा आहे काळानुसार सहाय्यकारी क्रियापद. मित्रांनो टेन्सेसमध्ये दोनच काळ आहेत, 12 पैकी 2 काळ आहेत की त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. कोणते काळ आहेत ते, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. हा, सिम्पल प्रेझेंटमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, सिम्पल पास्टमध्ये पण सहाय्यकारी क्रियापद नसतं. मित्रांनो संपूर्ण जेवढे म्हणजे हे दोन काळांबद्दल बोलतोय मी, दोन काळ, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टबद्दल बोलतोय. ज्या यांच्यात ह्या काळातलं वाक्य जर का तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असेल तर आपण डू, डज, डीड वापरलेत. डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवला, डू, डज, डीड वापरलेत. एस नो टाईप क्वेश्चन बनवला, डू, डज, डीड वापरलेत. क्वेश्चन टॅग बनवला, डू, डज, डीड, म्हणजे संपूर्ण ग्रामर्स बनवताना, वाक्य बनवताना या काळांसाठी, या दोन काळांसाठी डू, डज, डीड वापरायचा. परंतु चेंज द वॉइसचा जेव्हा विषय येतो ना त्यावेळेस एम, इज, आर आणि वॉज, वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरायचे, ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट असेल तर एम इज आर वापरा, हे जर वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असेल तर एम इज आर हे दोन नंबरला वापरा.
आणि जर हे वाक्य सिंपल पास्ट असेल तर वॉज वेर वापरा, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्सचं आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वॉज आणि वेअर वापरतो हे तुम्हाला माहिती आहे. वॉज आणि वेअर ॲमेझॉन कधी सांगितला मी, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर. वॉज वेअर कधी सांगितला, सिंपल पास्ट असेल तर. आता दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स आहे, देन व्हॉट वी हॅव टू डू, व्हॉट वी हॅव टू यूज वॉज अँड ऑर वेअर. लॉयन इज अ सिंग्युलर ऑब्जेक्ट, तर लॉयनसाठी आपण काय वापरणार, म्हणजे एक वचन असेल. इफ द सिंग्युलर इज देअर, इफ द ऑब्जेक्ट इज सिंग्युलर, देन वी यूज वॉज. जर का ऑब्जेक्ट एक वचन असेल तर या ठिकाणी काय वापरूया आपण, वॉज. इफ द ऑब्जेक्ट इज प्ल्युरल देन वी विल यूज वेअर. ओके, दुसरा नियम झाला सब्जेक्ट झाला, सॉरी पहिला नियम कर्ता आणि कर्माचे अदला बदल, दुसरा नियम हेल्पिंग वर्ब, अँड तिसरा नियम बघा, तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप वी थ्री, म्हणजे क्रियापदाचं हा जो कॉट आहे ना मित्रांनो, याचं पहिलं रूप आहे कॅच, वी टू आहे कॉट, आणि वी थ्री पण आहे कॉट. आता वी थ्री आपल्याला पाहिजे, कॉट आहे, मी कॉट वापरला वी थ्री. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम मी काय सांगितलं आठवत आहे का तुम्हाला, चौथा नियम बाय वापरायचा असतो. आणि पाचवा नियम हा जो आहे ना, या ठिकाणी सर्वनाम राहिलं असतं, ही शी वगैरे त्यांची द्वितीया वापरली असती, आयची द्वितीया वापरली असती, परंतु नाम व्यक्ती राहिलं असतं तर त्या ठिकाणी द पीपल जसे आहेत तसे वापरायचे, पीपल. म्हणजे अशा प्रकारे हे ॲक्टिव्हचं वाक्य आहे आणि हे पॅसिव्हचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये पीपल इम्पॉर्टंट होते, म्हणजे क्रिया करणारे महत्त्वाचे होते, म्हणजे ते एक नंबरला आहे, ते एक नंबरला आहे म्हणजे ते ॲक्शन करणारे महत्त्वाचे आहेत म्हणून ॲक्टिवाईज. पण या ठिकाणी कर्म महत्त्वाचं आहे, कर्म महत्त्वाचं आहे म्हणून त्या ठिकाणी पॅसिवाईज, ठीक आहे. कर्म महत्त्वाचं जर का असेल ते पुढे असेल तर, पुढे कर्म असेल तर ते वाक्य असतं पॅसिवाईजचं, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे हा एक प्रकार बघितला, ठीक आहे. आता दुसरा प्रकार बघूया मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल बघूया. लेट्स सी दिस एक्झाम्पल. माय सिस्टर इज मेकिंग अ केक. ओके, ना फर्स्ट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू फाइंड आउट whether this sentence is activized or passivized. Then how will we find it? आपण त्याला कसं शोधणार आहे, आपला फॉर्म्युला लावूया. आपला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस इजला जोडी कोण आहे मित्रांनो, इजला जोडी असतो एम, इज, आर, ह्या तिघांची जोडी असते, ठीक आहे. हां, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वी फोर प्लस आणि हा ऑब्जेक्ट, ठीक आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला लागला, फॉर्म्युला लागला तर ते वाक्य असतं ॲक्टिवाईजचं. ॲक्टिव्हचं आपल्याला करायचं आहे पॅसिवाईज, ठीक आहे ना, हे पॅसिवाईज आहे. आता हे पॅसिव्हचं आपल्याला, मला सांगा पॅसिव्हचे किती नियम सांगितले तुम्हाला मी, एकूण आठ नियम सांगितलेत. एकूण आठ नियमापैकी मला सांगा आय एन जी लागलेला शब्द आहे का, आय एन जी आठवत आहे, आय एन जी लागलेला शब्द असेल क्रियापदाला जर का बिफोर आय एन जी लागलेला असेल तर पॅसिवाईज बनवताना एक शब्द वापरणार आहोत आपण, ठीक आहे. बीईंग हा शब्द या वाक्यामध्ये पॅसिवाईजमध्ये आपण वापरणार आहोत, हे लक्षात असलंच पाहिजे तुमच्या. चला तर मग आपले एकूण पाच नियम सोडूया. पहिला नियम कर्ता आणि कर्माची आदला बदल करा. पहिला नियम घेतला अ केक, ठीक आहे, कर्म बदलवलं मी. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद. मित्रांनो या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे इज, परंतु इजची जोडी लक्षात ठेवायची, यांच्यापैकी आपल्याला वापरायचं असतं, ठीक आहे. तर मला सांगा इथं अ केक, इथं जे हेल्पिंग वर्ब वापरतो ना मित्रांनो, इथं जे हेल्पिंग वर्ब वापरतो तो आधीच्या शब्दावरून वापरावा लागतं आपल्याला. कोणतंही तुम्ही म्हणणार सर इज वापरला इथं म्हणून इज घ्या, नाही, हा शब्द सांगणार आपल्याला इथं काय वापरायचं आहे. आपल्यासमोर इजची जोडी आहे एम इज आर. आता अ केक एक वचन असेल तर आपण इज वापरतो, एकच आहे ना केक, केक एक वचन असेल तर इज, अनेक केक्स राहिले असते तर आर, आणि इथं आय राहिला असता तर एम घेतला असता इथं या शब्दानुसार इज वापरला, दुसरा नियम झाला. चला तिसरा नियम आपल्याला काय वापरायचा आहे, हा आय एन जी इकडे काढायचा आधी, हा बीईंग इकडे लक्ष द्या, दोन नंबरचा नियम झाला. तिसरा नियम इकडे बघा एक परत एकदा मित्रांनो, आता आपण हे ॲक्टिव्हचं काय करूया, पॅसिवाईज करूया. पॅसिवाईज करणार आहोत. सर्वप्रथम पहिला नियम कर्ता आणि कर्माची आदला बदल करणार. पहिला शब्द काय आला, अ केक वापरला, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद. इथं दिलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद इज, मग इजला जोडी कोण आहे, ॲम, इज, आर. तर या तिघांपैकी एक इथं आपल्याला शब्द वापरायचा आहे, परंतु अ केक ॲम कधी वापरायचा, इज कधी वापरायचा आणि आर कधी वापरायचा हे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे.
इज कधी वापरता, सॉरी आय एम कधी वापरता, जेव्हा ह्या शब्द म्हणजे ज्या ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब वापरणार आहेत ना इथं, त्याच्या आधीच्या शब्दानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब यांच्यापैकी एक वापरावा लागतो. कुणानुसार? हा सब्जेक्ट कडे बघून आपल्याला तो वापरावा लागतो. इथं जर का आय राहिला असता तर इथं मी एम वापरला असता. इथं जर का एक वचन आहे, आता बघा केक एकच आहे म्हणून या ठिकाणी काय वापरणार आपण? इज वापरणार. इज कधी वापरतात? जेव्हा इथं एक वचन असेल. इथं अनेक केक राहिलं असतं तर आर वापरला असतं, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, चला तर मग आता दोन नंबरचा नियम झाला इज. तिसरा नियम मला सांगा, तिसरा नियम काय मला सांगा? तिसरा नियम आहे क्रियापदाचं तिसरं रूप. लक्षात येते का तुमच्या? आता क्रियापदाकडे आपलं लक्ष गेलं मेकिंग. हो, मेकिंग म्हणजे या मेकिंगचं आपल्याला तिसरं रूप वापरायचं आहे की नाही. आता आधी हा जो आय एन जी ना, त्या आय एन जीचा बंदोबस्त करा. आधी आपल्याला डायरेक्टली वी3 मेड बनवता येणार नाही. आधी हा आय एन जी आपल्याला काढायचा आहे. आय एन जी काढा म्हणजे तो आय एन जी इकडे पाठवायचा. बी शब्द लिहून त्याच्यामध्ये आय एन जी हा इकडे टाकून दिलाय. आय एन जी काढला नाही मी सेंटेन्समधनं, आय एन जी काढलेला नाही आहे, तो आय एन जी मी बीईंगमध्ये टाकलाय. म्हणजे आता मेक, मेकचं मेड तयार होईल. म्हणजे वी3 आपण क्रियापदाचं मेकिंगचं वी3 काय मला सांगा? मेड. तो लिहायचा मेड. ठीक आहे ना? काय केलं, काय सांगितलं मी? जेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं, दोन नंबरचा नियम. तिसरा नियम काय होता आपला? क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप जेव्हा आपण वापरणार तेव्हा आपलं लक्ष कुणाकडे जातं? आय एन जी कडे लक्ष गेलं माझं. तो आय एन जी आधी काढला मी बीईंगमध्ये, इथं टाकायचा आधी. कारण बहुतेक विद्यार्थी हा सोडतात, लिहिताना लक्षात राहत नाही त्यांच्या. म्हणून आधी काय करायचं? तो आय एन जीचा बंदोबस्त करायचा, बीईंगमध्ये वापरायचा. आता तो मेक झाला, मेकचं वी3 काय येईल? मेड. आता किती नियम झाले? एकूण तीन नियम झाले. चौथा नियम बाय, पाचवा नियम जो करता असतो तो वापरायचा. माय सिस्टर, माय सिस्टर. अशा प्रकारे बघा, हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं होतं. वी चेंज इट इनटू पॅसिव वॉइस. अ केक इज बीइंग मेड बाय माय सिस्टर. अशा प्रकारे आपण हे सहज बनवता येईल. आत्ता आपण वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघूया मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल. वी हॅव बॉट टिकिट्स. सर्वप्रथम दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? लेट चेक इट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, हॅवची जोडी काय सांगा मित्रांनो? हॅव अब्लिक हॅज. प्लस हा वी3 आलेला आहे, वी3 प्लस हा ऑब्जेक्ट आहे. ओके, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वी3 प्लस ऑब्जेक्ट. हो, आपला फॉर्म्युला लागला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे जे दिलेलं वाक्य ना मित्रांनो, ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे. त्याचा आता आपण काय करूया, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. फॉर्म्युला लागला, फॉर्म्युला लागला म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉइस बनवूया. पहिला नियम काय? कर्ता आणि कर्माची आदला बदल करूया. मित्रांनो लक्षात येते, या ठिकाणी हॅव किंवा हॅज आलेला आहे. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस बनवताना एक शब्द टाकावा लागणार आहे, बी इन वाला. आठवतंय का आधी सुरुवातीला सांगितलं, या व्हिडिओचा आधीच मी तुम्हाला सांगितलंय, बीन टाकावा लागेल ज्या ठिकाणी हॅव हॅज असेल. तर हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता बघूया. सर्वप्रथम कर्ता आणि कर्माची आदला बदल. काय घेतलं? तिकीट्स, तिकीट्स घेतलं. दुसरा नियम सांगा मला, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅज. ठीक आहे, मला सांगा हॅज कधी वापरतात? जेव्हा इथं ही राहिला असता. म्हणजे बघा, आपल्याला हॅव हॅज वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे ते या ठिकाणी वापरायचं आहे, परंतु हॅवची जोडी आहे हॅव हॅज, या दोघांपैकी इथं वापरायचं असतं. आता हॅज कधी वापरतात? जेव्हा इथं ही असेल तर ही हॅज, शी राहिलं असतं तर हॅज, शी हॅज, इट हॅज. आणि एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एक वचन जर राहिली तर हॅज वापरतात मित्रांनो, हॅज. परंतु मला सांगा, एक वचन आहे का? एक वचन नाही आहे. म्हणजे आपल्याला हॅज वापरायचा नाही आहे, तर मग आपल्याला काय वापरावा लागेल? हॅव वापरावा लागतो. ठीक आहे, तिकीट्स हॅव, हॅव वापरला. चला मित्रांनो, आता क्रियापद मी हॅव हॅजच्या बाजूला कोणता शब्द लिहायला लावलेला आहे तुम्हाला? बीन हा शब्द टाकायचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आता तिसरा नियम आहे क्रियापदाचं तिसरं रूप बॉट. चौथा नियम बाय. आणि पाचवा नियम आपला नेहमीप्रमाणे, बघा सर्वनाम आलंय, सर्वनाम आहे तर सर्वनामाची द्वितीया. अस, व्यक्तीचं नाव राहिलं असतं, गोष्ट राहिली असती, एखादी वस्तू राहिली असती तर तेच लिहायचं. नाम, नाऊन राहिलं असतं तेच लिहायचं. पण सर्वनामाची द्वितीया लिहायची, म्हणजे आपण त्या ठिकाणी द्वितीया लिहिलं मित्रांनो. म्हणजे आपला आठ, सातवा नंबरचा नियम देखील कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हॅव हॅज हॅड असलेल्या वाक्यामध्ये आपल्याला बीन टाकावा लागतो.
बीइंग बद्दल मी काय बोललो तुम्हाला, जेव्हा वाक्यामध्ये इथं वी फोर राहिला तर आपण बीइंग वापरतो, हॅव हॅज ॲट हॅव हॅज हॅड असेल तर आपल्याला काय वापरावा लागतो, बीन टाकावा लागतो. आता मॉडल ऑक्झिलरी वर्बचं उदाहरण बघूया. नाव लेट्स सी द अनदर एक्झाम्पल. मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे आणि तुम्ही हे लक्षात असू द्या, मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या बाजूला केव्हाही व्ही वनच असतं, क्रियापदाचं मूळ रूप लिहिलेलं असतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत? विल, शाल, शूड, कुड, कॅन, मे, माइट, मस्ट, हे सर्व मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत, त्यांच्या बाजूला व्ही वन लिहितात, हे लक्षात असू द्या. आता आपण काय करूया, या ऍक्टिव्हचं आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. आधी हे ऍक्टिव्ह आहे का कशावरून, कारण मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या बाजूला व्ही वन असेल तर ते ऍक्टिव्हाइज असतं. आता आपण त्या वाक्याचं पॅसिव्हाइज करूया. नेहमीप्रमाणे कर्ता आणि कर्माची आपण आदला बदल करूया. द मिस्टेक्स. ओके, का दुसरा नियम आहे काळानुसार सहाय्यकारी क्रियापद. मित्रांनो, विलची जोडी आहे शाल सोबत, शाल विल, मग शाल वापरायचं, विल वापरायचं, हे तुम्हाला नियम शिकवलेला आहे मी. शाल कधी वापरतात? जर करता किंवा पुढे, पुढे जर का आय असेल आणि वी असेल ना मित्रांनो, वी शाल, आय शाल वापरतात. परंतु या ठिकाणी मिस्टेक आलेला आहे, म्हणजे आय आणि वी, वी आणि आय सोडून इतर जे सर्वनाम किंवा कर्ते असतात ना, त्यांच्यासाठी विल वापरायचं, सर्वांसाठी. मग आता हे सर्वांपैकी म्हणजे काय वापरणार? विल वापरायचा. ठीक आहे, शाल कुणासाठी सांगितला मी? आय आणि वी साठी शाल वापरायचा, आणि बाकीचे सर्वांसाठी विल वापरायचा. आता मॉडल ऑक्झिलरी वर्बचा नियम मी काय सांगितला होता? बी शब्द टाकायचा, टाकायचा बी. दोन नियम झाले आपले. तिसरा नियम क्रियापदाचा तिसरं रूप म्हणजे करेक्टेड, ईडी टाकायचा. चौथा नियम आहे बाय, आणि पाचवा नियम शेवटचा सर्वनामाची द्वितीया, हिम. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे हे जे तुम्ही आठ नियम जर का लक्षात ठेवले ना, कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल येऊ द्या, तुम्ही सहज चेंज द वाईज, ॲक्टिव इन टू पॅसिव्ह वाईज आपण सहज बदल करू शकतो. ओके मित्रांनो, माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.